झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल गेली 7 वर्ष वापराशिवाय पडून आहे। पद्मावती परिसरात असलेल्या क्रीडा संकुलाची अक्षरशः दैनावस्था झाली आहे। इथला स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि व्यायामशाळा वापर नसल्यानं धूळ खात पडू नये। इतकंच नाही तर हे क्रीडा संकुल तळीरामांचा अड्डा बनलाय। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातल्या व्यायामशाळेमध्ये या क्षणी आम्ही आहोत। मात्र या व्यायामशाळेला व्यायामशाळा कुठल्या अर्थानं म्हणायचं हा प्रश्न पडतो, कारण याची अवस्था आपण पाहू शकतो। इथल्या खिडक्यांच्या काता फुटलेल्या आहेत, अर्थात ही एक खिडकी नाही तर या सबंध इमारतीमध्ये ज्या ज्या काही ठिकाणी म्हणून खिडक्या आहेत त्यांची अवस्था हीच आहे। आपल्यासोबत स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये हे क्रीडा संकुल आहे, मात्र त्याची काय दुरावस्था झाली आपण पाहतो आहोत, काय नेमकी कारण आहेत? खरं तर मलाही खूप वाईट वाटतंय की आणि खेदाची बाब आहे की हे एवढं सुंदर क्रीडा संकुल आज माझे नागरिक याच्यापासून वंचित आहे, त्याचा उपयोग न झाल्यामुळे। 2007 पासून मी पाहतेय आणि प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करते। माझ्याही लक्षात येत नाहीये की प्रशासन का उदासीन आहे या क्रीडा संकुलाच्या बाबतीत। म्हणजे क्रीडा संकुल बांधलंय पण ते चालवून नाही द्यायचं नाही, कोणी काय त्याचं करायचंही नाही। मग करायचंय काय, मग प्रशासन काय करतंय आणि नगरसेवकांनी कुठपर्यंत पाठपुरावा करायचा? आता हे पत्रव्यवहार बघा, मी किती वेळा करते त्यांच्याशी। आता आयुक्तांकडून आम्ही मान्यता घेतली की बाबा तुमचं टेंडर जेव्हा ओपन होईल तेव्हा होईल, जो ठेकेदार चालवायला येईल तेव्हा येईल। पण एक स्थानिक इथला जो खेळाडू आहे तो म्हणाला की आम्ही हे 11 महिन्याच्या करारावर चालवायला द्या आम्हाला, आम्ही 10,000 भाडं तुम्हाला देतो। आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी ऑर्डर पण दिली, वर्क ऑर्डर। त्याप्रमाणे सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाकडे हे बघा, महापालिका सहाय्यक आयुक्त सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय यांच्या नावाने ऑर्डरही दिली आयुक्तांनी की तुम्ही हे दुरुस्ती करून द्या, लाईट डागडुजी आणि तर त्याच्याकडे सुद्धा हे क्षेत्रीय अधिकारी सुद्धा उदासीन आहेत। आपल्या माध्यमातून जर हे क्रीडा संकुल चांगल्या अवस्थेत सुरू झालं तर मी खरोखरच तुमची ऋणी राहील। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। खरं तर म्हणजे स्थानिक नगरसेविका असू द्यात की इथले नागरिक जे आहेत ते पाठपुरावा करतायत, मात्र त्यांच्या पाठपुराव्याला, त्यांच्या विनंतीला, त्यांच्या पत्रांना प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची त्याची दखल घेतली जात नाहीये। उदासीन म्हणावं असं प्रशासन आहे आणि म्हणून अखेर त्यांनी माध्यमांवरती ही जबाबदारी टाकली आहे। मुळात गफलत कुठेतरी होते, सुविधा देताना लोकांचा विचार करणे, सुविधा देताना लोकांच्या परिस्थितीचा विचार करणे हे महापालिकेचं पहिलं कर्तव्य आहे। मात्र त्याऐवजी कुठेतरी महापालिका व्यवसाय करू पाहते, धंदा करू पाहते आणि म्हणून या क्रीडा संकुलाची आज दुरावस्था झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। बघूयात आत्ता या पाठपुराव्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येते का आणि हे जे काही क्रीडा संकुल आहे ते पुन्हा पूर्वपदावर येतं का। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।